नमस्कार, आज आपण दोन साहित्याचा वापर करून एक टी टाइम स्नॅक्स रेसिपी कशी बनवायची ते पाहणार आहोत। बनवायला अगदी सोपी आहे आणि झटपट होते, अगदी कमी वेळेत 10 मिनिटात ही तयार होते। रेसिपी पाहू। एका पॅनमध्ये 1/2 चमचा तेल गरम करायला ठेवले। तेल गरम झालं की 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे, 1 हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली, 1/2 चमचा चिली फ्लेक्स हे व्यवस्थित परतून घ्यायचं। हे व्यवस्थित परतून घेतलं की 1 वाटी आपण इथे थंड पाणी वापरलेलं आहे, त्याचबरोबर बारीक कट केलेली थोडीशी कोथिंबीर, 1/2 चमचा आलं लसूण पेस्ट, सुरुवातीला विसरले होते म्हणून मी नंतर ॲड केलं आहे। त्याचबरोबर चवीनुसार आपण याच्यात मीठ ॲड करून घेणार आहोत। पाण्याला व्यवस्थित उकळी आली की आपण याच्यात 1 वाटी रवा ॲड करून घेणार आहोत। बारीक रवा वापरलेला आहे, शक्यतो बारीक रवाच वापरायचा। आता आपण गॅसची फ्लेम लो करून हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। याच्या गुठळ्या होऊ नये एवढी काळजी घ्यायची। अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आपलं मिश्रण व्यवस्थित घट्टसर झालं। आता गॅसची फ्लेम आपण बंद करणार आहोत आणि याच्यावर झाकण ठेवून आपण याला 1-5 ते 7 मिनटं बाजूला ठेवून देणार आहोत। गॅस पूर्णपणे बंद करून घ्यायचा। 1-7 मिनटं झालेत, मिश्रण आपलं बऱ्या प्रकारे थंड झालेलं आहे। एका ताटामध्ये आपण हे व्यवस्थित काढून घेऊ। चमच्याच्या साहाय्याने हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घेणार आहोत। याच्यामध्ये आपण उकडून घेतलेला 1 बटाटा ॲड करून घेतला, तो व्यवस्थित खिसून घेतला आहे। वाटीने जर मोजून घेतला तर 1 वाटीच भरलेला आहे खिसून। थोडंसं मीठ आपण याच्यात ॲड करून घेतले कारण आपण याच्यात बटाटा ॲड करून घेतलेला आहे। मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकतात, कमी जास्त। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। बटाटा आणि आपलं जे रव्याचं मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। भाकरीसाठी ज्या पद्धतीने आपण पीठ मळून घेतो त्या पद्धतीने आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपलं पीठ इथे तयार झालेलं आहे। पीठ तयार झालेलं आहे, आपण लगेच याची पोळी लाटून घेणार आहोत। पोळपट आणि बेलण्याला आपण तेल लावून घेणार आहोत जेणेकरून लाटताना ते पोळपट आणि बेलण्याला छिटकू नये। पिठाचा गोळा आपण इथे व्यवस्थित हातावर गोलाकार करून घेणार आहोत। अशा पद्धतीने भाकरीसाठी आपण जसा उंडा बनवतो आहे तसा इथे उंडा बनवून घेणार आहोत, म्हणजे लाटायला अगदी सोपा पडेल। हलक्या हाताने आपण हा व्यवस्थित लाटून घेणार आहोत। खूप पातळ असं आपल्याला लाटायचं नाही आणि खूप जाडही ठेवायचं नाही। किती जाडी ठेवायची हे तुम्हाला मी पुढे दाखवेलच। अशा पद्धतीने आपण व्यवस्थित लाटून घेतलेलं आहे। साईडच्या बाजूला क्रॅक गेलं तरी हरकत नाही, आपल्याला बाजू ह्या कट करूनच घ्यायच्यात। अशा पद्धतीने आपण हे स्क्वेअर शेपमध्ये व्यवस्थित कट करून घेणार आहोत। बाकीचं जे कट करून घेतले ते एका प्लेटमध्ये ठेवून देऊ। अशा पद्धतीने आपण उभे कट करून घेणार आहोत, खूप मोठे नाही खूप छोटे नाही, आपल्याला इथे स्क्वेअर शेपमध्ये व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। शंकरपाळे आपण ज्या पद्धतीने कट करून घेतो त्या पद्धतीने आपण इथे व्यवस्थित कट करून घेणार आहोत। तुम्हाला दुसऱ्या शेपमध्ये आवडत असेल तर तसे करून घेतले तरी चालतील। तेल लावल्यामुळे हे पोळपटाला अजिबात छिटकत नाही। तेल व्यवस्थित गरम झालं की आपण याच्यामध्ये 1-1 सोडून घेणार आहोत। अशा पद्धतीने व्यवस्थित सोडून घ्यायचं, जेवढं तेलामध्ये बसतील तेवढे सोडून घ्यायचे। 1/2 मिनिट झाल्यानंतर आपण हे हलक्या हाताने व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने पलटी मारून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित तळून घ्यायचे। आपल्याला संपूर्ण बाजूने आपले व्यवस्थित इथे तळल्या गेलेले आहे। रवा आणि बटाटा आपण उकडून घेतलेला आहे त्याच्यामुळे तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। गोल्डन कलरवरती आपण हे तर व्यवस्थित तळून घेतलेले आहेत। आता आपण हे साईडला काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने तुम्हाला जर अजून याचा कलर थोडासा डार्क हवा असेल तर थोडेसे फ्राय करून घेतले तरी चालतील, काही हरकत नाही। अशाच पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले सर्व तळून घेणार आहोत। खाण्यासाठी तयार झालेले आहेत झटपट अशी होणारे आपली टी टाइम स्नॅक्स रेसिपी। अगदी क्रिस्पी झालेले आहेत, बनवायलाही झटपट असे होतात, जास्त वेळ लागत नाही आणि कमी साहित्यामध्ये। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशीच एक चटपटीत रेसिपी येऊन, तोपर्यंत बाय बाय।